महाराष्ट्र राज्य आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानवंदना करू. हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानवंदना करू. आज खऱ्या अर्थाने राळेगणमध्ये या ठिकाणी हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या 3 कामांच्या भूमिपूजनानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत. वास्तविक प्रथमता उशिरा येण्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. माझ्या माता भगिनींचे सर्वात जास्त, कारण ही वेळ थंडीचे दिवस आणि आपण सर्वजण या ठिकाणी अगदी आवर्जून, ताई येणार आहेत, माऊली येणार आहेत, नाना येणार आहेत म्हणून सगळेजण आपण या ठिकाणी आमची वाट पाहत आहे. परंतु खासदार शिवाजीदादा अडेगाव पाटील त्यांचा ओतूचा कार्यक्रम आणि त्यात पालखीमुळे संपूर्ण मंचरपासून ते थेट नारायणगावापर्यंत आणि पुढे आळेफाटापर्यंत सगळं ट्रॅफिक जाम असल्यामुळे दादानंच यायला 6 वाजल्यामुळे आम्हाला ओतूरमध्ये पोचायला 7 आणि तिथून निघायला 8 आणि इथे पोचायला 9, त्यामुळे आपण आम्हाला समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि खरोखरच हा कार्यक्रम एक आपल्यासाठी पर्वणी आहे असं म्हटलं तर, दिवाळीची भेट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित तालुक्याचे तालुका प्रमुख, जिल्हा परिषदेतील माजी सहकारी गुलाबशेख सॉरी माऊली खंडागळे आणि आत्ताचे सहकारी आणि आत्ता जे नेतृत्व जिल्हा परिषदेमध्ये करत आहेत ते गुलाबशेख पारखे, या ठिकाणी कारखान्याचे डायरेक्टर संतोष नाना कैरे, पंचायत समितीचे या विभागाचं नेतृत्व करत आहेत ते दिलीपजी गांजाळे, उपस्थित असलेले आमचे विभाग प्रमुख दशरथभाऊ तलांडे, त्याचप्रमाणे उपतालुका प्रमुख बन्सीभाऊ चतुर आणि ज्यांना नुकतंच जुन्नर शहराचे शहर प्रमुखपदी नियुक्ती झाली ते आमचा शिवाभाऊ खत्री, शिवाभाई म्हणतो आम्ही त्याला, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सुरेखांजी हंडे आणि निवृत्तीदादांचं जास्त कौतुक केलं पाहिजे, भास्करबांचं केलं पाहिजे, कारण त्यांनी या ठिकाणी आपल्याला आजच्या काळात कोणी जनार्दन दादा आणि भास्कर भाऊ खरोखर तुमचं कौतुक केलं पाहिजे की आपण आज जी भूमिका दाखवली ही भूमिका कधी काळी होती पण आजच्या क्षणात कोणाची नाही. भावाचा बांध कोरण्यामध्ये लोकांचे वेळ जातो, त्याच्यामध्ये माणूस कमी पडत नाही, तिथे जोर लावतो, परंतु आज स्वतःहून दान गावासाठी करणारी माणसं फार अगदी कमी मिळतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही आहात म्हणून तुमचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. वास्तविक पाहता या ठिकाणी आपले सरपंच खरं म्हटलं तर अजय विजयची जोडी म्हटलं जातं, अजय सोबत विजय असायला पाहिजे, या ठिकाणी अजय सोबत सुनील आहे आणि नवी जोडी आपण काढूया अजय सुनील. परंतु कोणाचं लक्षात येत नाही की सगळ्यांनी सगळ्यांचं कौतुक केलंय परंतु या ठिकाणी आमच्या अक्षयकडे कोणी लक्षच दिलं नाही. अरे हा उमदा तरुण इतका धडाडीचा आहे असा कळतो की आम्हाला त्याचं कौतुक केलं पाहिजे. मुंबईकर तुम्ही येता आणि मुंबईकर आल्यानंतर राळेगणमध्ये खरोखरच एक वेगळा आनंदाचा पर्वणी म्हणून पाहिली जाते आणि आम्हा सगळ्यांना त्याचा आनंद होतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या हिराबाईंचं देखील कौतुक केलं पाहिजे की महिला म्हणून सदस्य म्हणून त्या देखील काम करतायत. त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या रुपालीताई शिंदे उंडे, त्याचप्रमाणे आरिफभाई मुलाणी ज्यांनी सर्वांचे सत्कार करण्यामध्ये त्यांना आम्ही खूप घाई केली, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले हौशीरामजी, अर्जुनजी उंडे, त्याचप्रमाणे अर्जुनजी गायकवाड, दोन अर्जुनांची नावं घेऊन या ठिकाणी माऊलींनी सांगितलं की एक जाधव आहे, एक गायकवाड आहे, त्याचप्रमाणे उंडे गायकवाड, त्याचप्रमाणे या ठिकाणी रंगनाथजी पांडुरंगजी उंडे आणि त्याचप्रमाणे चित्तसेनजी आणि उपस्थित असलेले सर्वच राजेंद्रजी असतील, नवनाथजी असतील आणि खरोखरच नावं घेऊन बोलायचं म्हटलं की आमच्या सर्वांचं यांना मी म्हटलं की तुम्ही घेऊ नका, कारण का तर तुम्ही रोज त्यांच्या सोबत आहात पण आम्हाला आम्ही आम घेतली पाहिजे, कारण आम्ही कधीतरी येतो तुमची आमची नाळ जी जुळते आहे तर आम्ही या ठिकाणी सतत येऊ लागलो, तुम्ही सतत भेटू लागलात की तुमची आमची नाळ. आता मी अक्षयला कसं म्हटलं की बाबा अक्षय, कारण अक्षय आणि अक्षयचा मित्र तो आमच्या सोबत संबंधित असतो, कॉन्टॅक्ट करत असतो, म्हणजे ज्यावेळी एकामेकाचे सूर जुळतात मिले सूर तुम्हाला मेरा तसं असतं. त्यामुळे या ठिकाणी
आम्हाला वाटतं की आम्हाला नवीन व्यक्तींशी चांगल्या पद्धतीने संवाद साधता यावा, आमच्या महिलांशी संवाद साधता यावा. आणि या ठिकाणी आज तो गोड दिवस लवकर वेळेत कार्यक्रम सुरू झाला असता तर निश्चितपणाने त्याचा आनंद दुगुणित झाला असता. या ठिकाणी भाऊ दोन मिनिट, या ठिकाणी वास्तविक आमचा राजू आलाय, तो खऱ्या अर्थाने आयबन न्यूजचं काम करतोय, तो पण आमच्यामुळे त्यालाही लेट झालेला आहे. परंतु या ठिकाणी काम करणं म्हणजे खरोखर आज राळेगणमध्ये जी विकासाची गंगा सुरू झालेली आहे, विकास ज्या दृष्टीने चाललेला आहे, असं पाहिल्यानंतर वाटतंय की एक दिवस राळेगण सिद्धीला जाणारी लोकांनी हे राळेगण पाहायला यावं अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आमच्या सरपंच उपसरपंच सदस्यताही सर्वच मुंबईकरांच्या माध्यमातून. कारण कुठलंही गाव त्या गावामध्ये मुंबईकरांचं योगदान असल्याशिवाय परिपूर्ण होत नाही. मुंबईकर येणं आणि मुंबईकरांनी आपलं योगदान देणं आणि त्याच्यातून इथे असणाऱ्या आमच्या ग्रामस्थांची उंची वाढते खऱ्या अर्थाने. शेतकरी परिवारात सगळे शेतावर अवलंबून असतात, परंतु जेव्हा आज तुम्ही स्थिती पाहताय की आपण दुष्काळग्रस्त भागात आहोत, आज आपला तालुका दुष्काळग्रस्त होत असताना एवढे प्रयत्न करून 9 मंडळांपैकी 6 मंडळं झाली आणि ज्या विभागाची आम्ही लावून धरलेली मागणी खासदार साहेबांनी स्वतः दौरा केला, दौरा करत असताना इथे सप्ताह चालू होता आणि या ठिकाणून आम्ही गेलो, परंतु 3 मंडळं राहिली त्याच्यामध्ये तांबे, राजूर आणि डिंगोरे. म्हणजे हे दोन्ही आदिवासी पट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी आम्हाला न्याय पाहिजे होता त्या ठिकाणी मिळाला नाही. त्याचं कारण पाऊस इथे पडलेला दिसतोय आणि आताची तंत्रज्ञान जे इतकं पुढारलंय की पहिलं आणेवारीवर असायचं, आता खऱ्या अर्थाने नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे नागपूरमधून सेंट्रलाइज सगळं हो झाल्यामुळे या ठिकाणी जो पाऊस पडणाराच त्यांना दिसलाय, परंतु लोकप्रतिनिधींनी सुद्धा चुका केलेल्या आहेत की ते पाणी पडल्यानंतर त्या विभागाला त्याचा उपयोग झालाय का, ते त्यांच्यापर्यंत थांबलंय का, पाणी आपला प्रवाह खालच्या दिशेला घेऊन जातो, माडापासून त्या ठिकाणी कर्जत पर्यंत आपलं पाणी जात आहे आणि आम्ही पाण्यापासून वंचित आहोत. आमचे दोन्ही आदिवासी विभागातील लोकांना याचा धक्का, कारण जसं खरोखरच म्हणतो आपण की धरण उशाला आणि कोरड घशाला त्या पद्धतीची या ठिकाणची परिस्थिती आहे. मग अशा वेळेला मुंबईकर आमचा मोठा आधार असतो की मुंबईकर आले की निश्चितपणाने गावातले सण, गावात असणारे सप्ताह, गावात असणारं विकासाच्या कामामध्ये येणाऱ्या लोकांचा सन्मान मान या बाबतीमध्ये तुम्ही आलात की खरोखरच एक चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी उभं राहतं. तुम्ही विचार करा की अजून 1 वर्ष झाला नाही आणि सुनील भाऊंचा आग्रह होता की ही पाणी योजना ताई आमच्या काळात आम्हाला मिळालीच पाहिजे. कितीतरी अडचणी आल्या, त्या बोलण्यासारख्या नाही. आम्हाला कधीतरी बोलवतं, तुम्ही रोजच बोलता, आम्हाला तरी सांगा, आम्ही लवकर संपवून टाकतो. प्रश्न असा आहे की ज्याने केलं त्याच्याबद्दल बोललं पाहिजे, कारण यांनी सरपंच उपसरपंच त्यांच्या सहकार्याने सहयोग्यांनी ज्या पद्धतीने ह्या गोष्टीचा पाठपुरावा केलाय ते जर आज मी मांडलं नाही तर दुसरा कोणी असं काम करायला धजावणार नाही. अडचणी किती येऊ द्या, असंख्य अडचणींना सामोरे जात. आता बघा, जागा दादांनी दिली, ती दिली नसती तर पाण्याची टाकी आली, पैसे आले, परंतु जागा विना ते काम राहिलं असतं. मग त्या दादांचं योगदान त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे, त्यांना शाबासकी दिली पाहिजे. भास्कर शेठचं योगदान त्यांच्याबद्दल देखील बोललं पाहिजे. आणि काम करणाऱ्याला तेव्हा समाधान मिळते जेव्हा शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर पडते आणि ती पाडण्यासाठी तुम्ही नेते मंडळींना बोलवत असता, तुमच्या अपेक्षा आमच्याकडनं असतात. म्हणूनच आपण या ठिकाणी तब्बल 14,65,000 रुपयाची ही पाणी योजना दिली. ती महिला भगिनींच्या पाण्याचा प्रश्न हा मोठा आहे, तो सोडवण्याच्या दृष्टीने. या ठिकाणी माऊली आता जरी जिल्हा परिषदेचे सदस्य नसले तरी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी दिलेला शब्द या ठिकाणी स्मशानभूमीचं काम तब्बल 6 लाख रुपयाचं त्यांनी केलेलं आहे, घेतलेलं आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक या ठिकाणी झालं पाहिजे. या ठिकाणी अंगणवाडी आहे, ज्या अंगणवाडी आपल्या उद्याच्या पिढीला घडवणारी आहे ती अंगणवाडी चांगली झाली पाहिजे. 20% रस्ता दिलेला आहे, तो रस्ता चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे ही आपली अपेक्षा आहे. या ठिकाणी आपण 12 लाख रुपये या ग्रामपंचायत कार्यालयासाठी मागणी केली, ती मागणी आता प्रमा म्हणजे प्रशासकीय मान्यतेच्या जवळ आहे, ती मान्य करून घेऊन आपल्याला काम सुरू करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीची माहिती इतर लोकांना देखील मिळाली पाहिजे,
त्याच्यासाठी हा 8 तास असतो की काम कुणी केलं हे माझ्या माता भगिनींना कळावं, माझ्या तरुणांना कळावं. व्हॉट्सअपवर अनेक लोक दुसऱ्याची कामं आपल्या नावावर खपवत असतात आणि आपल्या केलेल्या कामांच्या बाबतीत जे काही चाललेलं आहे ते तुम्हा सर्वांना पाहायला मिळतंय की योग्य रीतीने लोकप्रतिनिधीने काम करावं म्हणून तुम्ही त्यांना निवडून देता, परंतु ते खरंच त्या पद्धतीने काम करतायत का ह्याच्याकडे लक्ष ठेवणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि जो काम करतोय त्याला शाबासकी देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. या ठिकाणी शिवसेना परिवाराच्या माध्यमातून, खासदार साहेबांच्या माध्यमातून अनेक रस्त्यांची कामं उभी राहिली. त्या कामं उभं राहत असताना केंद्र सरकारचा निधी या ठिकाणी वापरला जातो. केंद्र सरकारमधून राज्य सरकारचा आता वाटा असतो, परंतु त्या कामासाठी खासदार साहेबांनी वर्षानुवर्ष या आदिवासी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं केली, परंतु कधीही त्यांनी गाजावाजा केला नाही. त्यांनी कोट्यावधी रुपयाची कामं करून सुद्धा सर्वाधिक या दोन आदिवासी विभागात त्यांनी निधी आणला. निधींमधून ग्राम सडक योजनांची कामं आणि पहिल्यांदा लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी पाहायला मिळाला, परंतु त्यांनी कधीही त्याचा ढोल पिटला नाही, कधीही त्याची म्हणजे आजची प्रसिद्धी करायला पाहिजे केली नाही. पण आजचे प्रतिनिधी, आजचे लोकप्रतिनिधी दुसऱ्याच्या कामाचं शेर स्वतः लागतंय आणि बोर्ड लावायचा जणू काही ठेकाच घेतलाय. अशा पद्धतीने जिथे बघावं तिथे फक्त बोर्डच दिसताय, कामामध्ये ठेकेदारीमध्ये भागीदारी करताय. आणि हा ज्या वेळेला आम्ही ह्या ठिकाणी दौरा करत होतो, इथे दादा स्वतः होते आणि ज्या वेळेला आम्ही इथून चाललो होतो त्यावेळी आमच्या पाठीमागे प्रतिनिधी दुसरे देखील येत होते. त्यावेळी ते एकच सांगत होते की हा माझा काही संबंध नाही हो, हा केंद्र सरकारचा पार्ट आहे, त्या केंद्र सरकारने आपला तालुका केला नाही. परंतु आज जेव्हा 6 मंडळं झाली त्यावेळी निश्चितपणाने राहिलेली 3 मंडळं मग कोणामुळे राहिली? आज जर 6 मंडळांनी मी केल्याचा तुम्ही तोरा मिळवताय, मग 3 कोणामुळे राहिली हा विचार करण्याची आज आपण गरज आहे. आणि खरोखरच असे लबाड लांडग्याचा आपण रोजच पाहतो, कोल्हे पाहतो, लांडगे पाहतो, परंतु आपण वाघाशी मैत्री केलेली आहे आणि म्हणून वाघाची मैत्री म्हणजे वाघाचीच असते. पहिलं करायचं आणि मग बोलायचं हा आपला बाणा आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. तुम्ही निश्चितपणाने आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. इथून मागे काय झालं, कसं झालं याकडे जायचं नाही. देवराम शेठ लांडे यांना देखील निश्चितपणाने काही कामांची जबाबदारी आपण टाकली पाहिजे. ते आपले लोकप्रतिनिधी इथले या विभागाचे जिल्हाभर सदस्य आहेत. तुम्ही त्यांना जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही की बाबा ही 4 कामं शिवसेनेच्या माध्यमातून झाली आहे. पण याचा अर्थ असा नाही की गावात आम्हाला तुमच्याकडनं देखील काम हवंय. आज गुलाब शेठकडनं मागितलं, उद्या त्यांच्याकडनं सुद्धा काम आपण मागावं आणि त्यांच्याकडनं ते करून घ्यावं. या ठिकाणी वास्तविक पाहता माऊलींना देखील अजून पुढे बोरीपर्यंत जायचं आहे, कारण पूजेंचे कार्यक्रम आहेत. प्रत्येकाला वाटतं की पूजा आहे, 12 वाजले तरी तुम्ही याच असा आग्रह असतो. त्यामुळे मी ज्यादा बोलणार नाही, परंतु माझ्या माता भगिनींचं कायम आपण देखील तितकं सदस्य म्हणून सदस्याच्या वॉर्डात देखील कामं व्हावी असं सरपंच उपसरपंचांना सरपंचांना सांगते. आणि अक्षय भाऊ तू तुझ्या मित्रांना घेऊन चांगलं काम कर. तू कधी बोलो, तुला माहितीये की संतोष नाना असतील किंवा या ठिकाणी दिलीप गांधळीजी असतील, कारण सदस्य पंचायत समिती सदस्याला निधी जरी देता येत नसेल मोठा, पण तिथे बसून चांगलं आमच्या पाठी लागून काम करून घेण्यामध्ये ते निश्चित तुम्हाला सहकार्य करतायत. या ठिकाणी संतोष नानांचं सारखं लक्ष असतं की सुनील भाऊला काय द्यायचंय, सरपंच अजय भाऊ सारखा पाठी लागलाय, मग या गावचा आपला अक्षय काय म्हणतोय. म्हणजे ही त्यांच्या ज्यावेळी तुम्ही ह्या लोकांशी संपर्कात असता, माझ्याशी कमी परंतु ह्या बाकीच्या ज्यादा संपर्कात असता, त्यामुळे माझ्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम आणि माझ्याकडून निधी आणण्याचं काम. कारण विरोधी पक्षात जरी मी असले तरी 18 वर्षात 4 जिल्हा परिषदमध्ये गेली, परंतु कधी नाही म्हटलं नाही कुठल्या कामाला, कारण नाही हा शब्दच आमच्या डिक्शनरीमध्ये नाही. जो मागे त्याला निश्चितपणाने मग स्मशानभूमीचं काम असो, आरोग्याचं काम असो, पाण्याच्या समस्या असो, शिक्षणाच्या समस्या असो, यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात काम करतो. बन्सीसेठ चतुर, दशरथ भाऊ आणि सूर्यकांत अगदी मुलाखती लोक आहेत. आणि आमचा नवनाथ भाऊ जर काही विचारलं असतो को त्यांना माहितीये आपण इकडे सपोर्ट केला की आपल्याकडे पण मग कारण इकडूनच भात जात आहे ना खाली, म्हणून ती विकासाची गंगा आपल्याकडे सुद्धा येणार आहे. आम्ही त्यांना सुद्धा कधी नाही म्हणत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, जादाचा वेळ झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने थंडीची सुरुवात झालेली आहे. परंतु दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना देत असताना, कारण दिवाळी आपली संपली नाही, शेतकऱ्यांची दिवाळी आता कुठे सुरू झाली, त्यामुळे निश्चितपणे देव दिवाळी तरी आपण साजरी करतो आहोत.
केली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी आलेल्या आमच्या राजूचं देखील कौतुक करते की त्याने आपला प्रेमापोटी, आपल्या मित्रपरिवाराच्या प्रेमापोटी आणि सुनील भाऊ सरपंच ग्रामपंचायत यांच्या सर्वांच्या प्रेमापोटी या ठिकाणी तो देखील आला. त्याचा देखील वेळ जादा निवेदक भाऊ त्याने देखील आपल्या मनाप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न सगळ्या गोष्टी केल्या आणि सर्वांचं या ठिकाणी आभार मानते. पुन्हा एकदा आपण सर्वांनी केलेला सन्मान, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी दादाराव पाटील, शिवसेना परिवार तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे एवढं सांगते आणि या ठिकाणी जय जय.